नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय भूगोल इयत्ता 10वी। तर यामधील एका वाक्यात उत्तरे लिहा। तर मित्रांनो, मी जवळजवळ पूर्ण सिलॅबस जो आपला पूर्ण आहे त्याचे सगळ्यांचेच एका वाक्याची उत्तरे घेतलेली आहेत। तर मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहे त्यामुळे मित्रांनो आपण ही सिरीज सुरू केली आहे। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता एका वाक्यात उत्तरे बघायला सुरुवात करूया। प्रथमतः आम्ही प्रश्न सांगणार आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा मीच देणार आहे। तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला काय आहे? तर बघा, पहिलं क्षेत्रभेद म्हणजे काय? क्षेत्रभेद म्हणजे काय? तर बघा, याचं उत्तर असं आहे की एखाद्या जेव्हा आपण ठिकाणी जातो तिथे प्रत्यक्ष भेट देणे आणि तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे यालाच क्षेत्रभेद असे म्हणतात। काय म्हणतात? तर बघा, प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक माहिती मिळवणे यासच क्षेत्रभेद असे म्हणतात। तर बघा, प्रश्न दुसरा, क्षेत्रभेटीवेळी विविध गोष्टींची माहिती कशी मिळवाल? क्षेत्रभेट जेव्हा आपण करतो तेव्हा विविध गोष्टींची माहिती आपण कशी मिळवणार? तर बघा, क्षेत्रभेटीदरम्यान आपण काय करू शकतो की प्रत्यक्ष निरीक्षण करून मुलाखत व प्रश्नावली तंत्राचा वापर करून क्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती मिळवू शकतो। कशामधून मिळवू शकतो? तर बघा, प्रत्यक्ष निरीक्षणामधून, मुलाखतीमधून किंवा प्रश्नावली तयार करून आणि तिथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून, ओके, या गोष्टी आपण माहिती करून घेऊ शकतो। तर प्रश्न तिसरा, क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल? क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टीची छायाचित्रे काढाल? तर बघा, आपण तिथे जाऊन कुठल्या कुठल्या गोष्टींची छायाचित्रे काढू शकतो? तर बघा, तिकडचे जे प्राणी आहेत, तिकडचे जे पिकं आहेत, तिकडचे जे पक्षी आहेत, दगड मातीची घरे आहेत, अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या खूप वेगळ्या आहेत, अजून घरांची छायाचित्रे, वनस्पतींची छायाचित्रे, अशी आपण छायाचित्रे म्हणजे फोटो काढू शकू। चौथा प्रश्न, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर मित्रांनो, भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। आता ब्राझीलचे स्थान, तर ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर ब्राझीलचे स्थान हे उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे। ब्राझीलचे स्थान हे उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये आहे, ओके। आता पुढचा प्रश्न सहावा, भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? तर जिथे केंद्र जास्तीत जास्त केंद्राची राजवट असते, समजलं? तिथे निवडणुका बोलतात ना की निवडणुका किंवा अशा काही प्रक्रिया नसतात। तर बघा, उदाहरणार्थ दादरा नगर हवेली म्हणा, अजून दिल्ली म्हणा, अशांनाच पुद्दुचेरी म्हणा, तर या आहेत केंद्रशासित प्रदेश। तर बघा, भारतामध्ये एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आहेत। भारतामध्ये एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आहेत, ओके। हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या? तर बघा मित्रांनो, सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या दोन प्रमुख नदी प्रणाली आहेत। सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली, ओके, हिमालयातील आहे। तर गंगा नदीचा उगम कोठे होतो? तर गंगा नदीचा उगम भागीरथी येथे अलकनंदा हिमनदीतून होतो। कुठे होतो उगम? भागीरथी आणि अलकनंदा हिमनदीतून होतो। हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? तर बघा, लडाख, काराकोरम व कैलास या प्रमुख पर्वतरांगा आहेत। कुठल्या? लद्दाख, काराकोरम व कैलास या प्रमुख पर्वतरांगा आहेत, ओके। आता पुढचा प्रश्न, कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर कावेरी नदी ही कुठून राहते माहिती आहे? कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते। गंगा नदीचा उगम कोठे होतो? तर गंगा नदीचा उगम हा, माफ करा मित्रांनो, एकच प्रश्न आपण दोन वेळा घेतलेला आहे, तर आपण प्रश्न कॅन्सल करूया, ओके। तर बघा पुढचा प्रश्न, अमेझॉन नदीचा उगम कोठे होतो?
ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? तर बघा मित्रांनो, ॲमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. कुठे होतो? तर पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. पूर्व उतारावर होतो. भारताला सुमारे किती किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे? भारताला सुमारे किती किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, म्हणजे गुजरातपासून ते महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू असे. तर 7500 किलोमीटरच्या लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. किती? 7500 किलोमीटर लांबीची. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सुमारे किती मिलीमीटर पाऊस पडतो? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सुमारे किती मिलीमीटर पाऊस पडतो? तर 2000 मिलीमीटर सुमारे पाऊस पडतो. किती? सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. ओके. हिमालयाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो? हिमालयाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. कुठल्या बोलताना स्वरूपाचा? तर प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. ब्राझीलमधील कोणत्या भागात वर्षभर पाऊस पडतो? ब्राझीलमधील कोणत्या भागात वर्षभर पाऊस पडतो? तर बघा, ब्राझीलमधील, तर मित्रांनो बोलतात ना की ब्राझीलमधील जे विश्ववृत्ताजवळील प्रदेश आहेत, ब्राझीलमधील जे विश्ववृत्ताजवळील प्रदेश आहेत तेथे बहुतांश भागामध्ये जास्त पाऊस, वर्षभर पाऊस पडतो. पुढे, ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते? तर मित्रांनो, ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे समजले जाते. ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे समजले जाते. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता ब्राझीलमध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे, तर विचारूच नका, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे ब्राझीलमध्ये सुद्धा. तर पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. तर बघा, भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, हे राज्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर मित्रांनो, हा प्रश्नाचे उत्तर आपण पाठच्या व्हिडिओमध्येच काही पाहिलं आहे. तर बघा, एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषाच्या तुलनेने असलेली स्त्रियांची संख्या, म्हणजे जर 1000 पुरुष असतील तर मित्रांनो 1000 तुलनेने किती मुले आहेत, ह्या मोजणे म्हणजेच लिंग गुणोत्तर होईल. पुढे जाऊया, सरासरी आयुर्मान म्हणजे काय? सरासरी आयुर्मान म्हणजे काय? तर बघा, एखाद्या प्रदेशामध्ये जन्माला आलेली जी व्यक्ती असते ती सरासरी किती वर्ष जगू शकते, हे कालावधीच म्हणजे सरासरी आयुर्मान होईल. एखादी व्यक्ती जन्माला आलेली असते ती किती वर्ष जगू शकते, याचा कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय. जगातील एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग भारताने व्यापलेला आहे? जगातील एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भाग भूक्षेत्र हे भारताने व्यापलेले आहे? तर बघा, जगाच्या सुमारे 2.41% भाग हा भारताने व्यापलेला आहे. जगातील एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग ब्राझीलने व्यापलेला आहे? जगातील एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग ब्राझीलने व्यापलेला आहे? तर 5.6% भूक्षेत्र ब्राझीलने व्यापलेले आहे. 5.6% भूक्षेत्र हे ब्राझीलने व्यापलेलं आहे. तर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? तर दाट व केंद्रीय स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. दाट आणि केंद्रीय स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर मित्रांनो, उत्तर आहे गोवा. गोवा हे सगळ्यात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे. मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो? मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर बघा, निग्रो आणि ॲमेझॉन या नद्यांचा संगम होतो. निग्रो आणि ॲमेझॉन या नद्यांचा संगम होतो. ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले कमी नागरीकरण झालेले राज्य. ब्राझीलमधील सगळ्यात कमी नागरीकरण झालेले राज्य कोणते आहे मित्रांनो? तर बघा, ब्राझीलमधील साओ पावलो, अजून माफ करा मित्रांनो, ते जास्त असं नागरीकरण झालेले राज्य होतं. तर ब्राझीलमधील बघा, पारा,
मारानाओ अजून पियाउवा या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झालं आहे. कुठले राज्य? पारा, मारानाओ आणि पियाऊ पियाउई या राज्यांमध्ये कमी नागरीकरण झालेले आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर बघा, ब्राझीलची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते? तर तुम्हाला माहिती आहे, जागतिक स्तरावर जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा डॉलर, जे अमेरिकेचं चलन आहे बोलतात ना, तेच डॉलर हे चलन वापरले जाते. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते? नद्या, कालवे, जलाशय, तलाव या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते. कुठे? नद्या, कालवे, जलाशय आणि तलाव. कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात? तर मित्रांनो, तृतीय प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात. कुठल्या प्रकारचे? तर तृतीय प्रकारचे व्यवसाय. आता पुढचा प्रश्न, वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता? वाहतुकीचा सगळ्यात स्वस्त मार्ग कोणता? तर जलमार्ग हा वाहतुकीचा सगळ्यात स्वस्त मार्ग आहे. ओके, तर बघा, जलमार्ग हा वाहतुकीचा सगळ्यात स्वस्त मार्ग आहे. कोणत्या हेतूने परदेशी भारतास भेट देतात? पर्यटक भारतात भेट देतात? तर बघा, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणे, अजून काय वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे किंवा व्यवसाय करणे इत्यादी हेतून साधूनच परदेशी पर्यटक भारतात भेट देतात. कुठले कुठले हेतू असतात त्यांचे? तर सांस्कृतिक स्थळांना भेट देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे किंवा व्यवसाय करणे या गोष्टींमुळेच परदेशी पर्यटक भारतामध्ये भेटी देत असतात. ओके, आता पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? तर अलाहाबाद या शहराजवळून जाते. तर नंतरचा प्रश्न आहे, म्हणजे लास्ट प्रश्न, वाघ व सिंह या दोन्ही प्राण्यांचा अधिवास असणारा जगातील एकमेव देश कुठला आहे? तर भारत हा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोघे सुद्धा असतात. तर मित्रांनो, भारत हा असा एकमेव देश आहे. तर मित्रांनो, आपण आता एका वाक्यात उत्तरे पाहून घेतली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तर मित्रांनो, तुम्हाला जर मला प्रोत्साहन द्यायचे आहे, असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपले चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, येणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन मी ही सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एक एक वाक्य किंवा एक एक मार्कासाठी बोलतात ना की जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही, तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळा कंटेंट मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या आपली.